आज एक महत्त्वाचा निर्णय आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात येत आहे आणि तो म्हणजे कालपर्यंत आपण 30 ते 44 वयोगटातीलच व्यक्तींचं लसीकरण करत होतो, लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग द्यायचा आहे आणि त्यामुळे 18 पासून पुढच्या सर्व वयोगटातील वर्गाला आपण लसीकरणाला मान्यता आजपासून देत आहोत। त्यामुळे महाराष्ट्राच्या तरुणाईला मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं की आपण आपापल्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर जाऊन 18 वर्षाच्या पुढील युवक युवती पासून पुढील सर्व वयोगटातील लोकांना लसीकरण करणं आता शक्य आहे। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को जागरूक रखे और आपको एक्टिव। दिव्य हिंदी न्यूज को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पे क्लिक करें।